मोठा च्या मोठा दिसा आता राजाच्या लिपू खायला कधी कवतला उमटून आलो उमजून आलो लगेच तर फोखऱ्यावर वाढलं देखण्याचे देखलं बोंडच होत राजाला वाटलं अशा वयातच गेलेलं बरं कोणा हाताबाहेर केस गेल्यावर कुठं हुडकीत बसता म्हणून राजाने विचार केला सुंदर अशी मुलगी बघायची आणि माझ्या पराच्या लग्नाचं लाडू या पंचकृषीला खाऊ घालायचा विचार राजा करू लागला. बाप गुह्याची अती गुप्तता झाली विवाह मंडपी सगळ्या कुरवल्या कुरवल कुणाला सुद्धा कळलं नाही काय देवाचे लिला आहे बघा कळू दिलं दोघांचं लग्न झालं पोराच पुरीच खरंय का लगीन दोघांच झालं आता परंतु आता पती म्हणून पत्नी पुढे झाले येणे हडबडली कामिनी काय करणी करावी आता त्या पुरीला पंचायत आली आता त्या नवरी पुढे म्हणले नवरा म्हणून कसं जायचं मी बी नवरी ती बी नवरी किती मोठं धर्म संकट आलंय देवानी कसं घडवून आणलं बघा ना काहीतरी त्याला पुढं करायचं असं मला तर शंकाच यायला लागली पुढं त्या देवाला काहीतरी लीला करायचीच असेल त्याच्याशिवाय एवढं घडवून आणतो काय केलं श्रीची श्रीयसी संग कैसा करावा आणि रहस्यही मग उघडे पडेल आपुले दोन्ही कडून पंचायत झाली बघा स्त्रीनं स्त्री संग लग्न करून कसा संसार करायचा एक आणि मी पुरगे म्हणून जर समजलं तर राजाचा अपमान किती होईल आणि त्या नवरीच काय करायचं आणि सगळं सगळं भांडव फुटल्यावर चांगलंय का सांगा बरं तुम्ही गावात तरी कोण राहून तू तू करतेल सगळी मोठ संकट त्या कुमारिकेवर आणि तिच्या आईवर आता ती मावशी बी ऐका नाही बघू काय होईल अनर्थ कल्पना ही ना करवत कन्या झाली भय भीत झाली उद्युक्त आत्मघात अशी परिस्थिती समोर उभा राहिलेली हे सगळं पाहण्यापेक्षा मेल्यालो बरं ती म्हणली आतापर्यंत जे झाकलं ते झाकलं पण इतक्या दिवस झाकलेलं जर उघडं पडलं तर आपल्याला स्वन दाखवा सुद्धा जागा राहणार त्याच्या अगोदर आपण आपला घात करून घ्यावा असा विचार करते आत्मघात करावयासी साय समया सिद्ध वसंत दिंडी पुढची पातळी ती आत्महत्या करण्यासाठी पोरगी बंगल्यातून बाहेर गेली म्हणली ती सोळावा नको कुटाना नको तिनं घर सोडलं आत्महत्या करायला निघाली आणि कुणी कोणती दिसून आली दिंडी कुणाची ज्ञानेश्वर माऊलीची दिंडी आणि सगळं भारत भ्रमण करत आलेली दिंडी आणि या मुलीला भेटली दिंडी मध्ये ज्ञानेश्वर त्यांचे गेला नमस्कार पुत्र अरे परतासर ज्ञानेश्वर बोलले हे माऊली पुढेच होते ना आणि माऊलीचं दर्शन त्यांनी घेतलं आणि माऊलीचं दर्शन घेतल्यानंतर पुत्रा मुला का रे सहज विचारलं पोरा का रे पोरा म्हणा आपल्या भाषेत कार्य म्हणल्यानंतर ती चमकलं आता काय म्हणतोय तव ते कन्या हम सोन मने मिनो हे नंदन ज्ञानेश्वर म्हणती हसून पहा जाऊ नये कांती ती रडायला लागली पुत्र कार्य म्हणल्यानंतर हे पोरा कार्य ते म्हणला मी पोरग नाही म्हणलं येडाय काय या वाणीत कवा खोटच झालं नाही जाऊन ये जरा आडबाजूला म्हणलं खरं काय खोट काय बघून
काय माऊलीच्या शब्दाला किंमत आहे वाचा. तीजव पाहे कांती सर्व रचनाच बदल होते. बाप संताची वचन ते केला निश्चित पुरुष. आणि तिने खात्री करून घेतली महाराज आणि सर्व अवयवामध्ये बदल झाला आणि पुरीच पोरग झालं. बाप संताचे उपकार काय उपकार संताचे आले देवाजीच्या मना ते कोणाचे चालना. म्हणून आपण आडवं कुणाला यायचं बी नाही ना आपण कुणाला आडवं फिरायचं बी नाही. आज जसं चलतंय तसं चलू द्यायचं. आपल्या मनानं इथं काय होत बी नाही आणि आपल्याच्यानं बी काय होत नाही. येताना बी आपण आपल्या मनानं आलो नाही. जे आरती मानव जातीला आलं ते आरती स्वर्गात तरी असेल का नाही. मग काय स्वर्गात नाही इकडे येऊ वाटत होतं का. पुण्य संपलं पण बळ चालू. बरं बळ चालू आहे आपण जन्मा नग नग म्हणी काय का नाही. बरं आलोय तर खरं आपल्या मनाने राह येत आहे का. अजिबात नाही. आपल्या मनाने मी राह येत नाही त्याच्याच मनाने राहावं लागतो. बरं मी काय म्हणतो यायचं नव्हतं राहायचं बी हातात नाही जायचं जायचं सुद्धा हातात नाही. नग म्हणलं तरी नेतो नी म्हणलं तरी नेही ना असे असणारी ह्या देहाची अवस्था आहे. इथपर्यंत खूप झाली बरं का शंभर वव्या झाल्या. आता इथून पुढं